पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणखी अडचणीत आले. तिसरी बातमी याबाबत. पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हटवलेल्या नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इस्लामाबादच्या अकाउंटेबिलिटी कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरीफ यांना 10 दशलक्ष डॉलर आणि त्यांच्या मुलीला 3 दशलक्ष डॉलर असा दंडही ठोठावण्यात आलाय. नवाज शरीफ यांच्या जावयालाही 1 वर्षाचा कारावास देण्यात आलाय. 25 जुलैला पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याच्या तोंडावर हा निर्णय आल्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाला मोठा झटका बसल्याचं मानण्यात येत आहे. याबाबत एक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडून. विनोद, नवाज शरीफ यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही शिक्षा सुनावली जाते, खूप मोठा झटका आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी? नक्कीच हेमाली, यापूर्वीच सुप्रीम कोर्टानं नवाज शरीफ यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात म्हणजे पनामा लीक्स या मोठ्या प्रकरणात त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखलं होतं. त्यांना अवैध ठरवलेला होता त्यांचा अर्ज, त्याच्यामुळे ते आधीच निवडणुकीच्या बाहेर पडले होते. परंतु त्यांचा पक्ष जो होता त्यांना एक मॉरल सपोर्ट हा पाकिस्तान नवाज शरीफ यांच्या गटाला म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला मोठा मॉरल सपोर्ट होता. परंतु आता अकाउंटेबिलिटी कोर्टाने देखील त्यांना आता त्यांची लंडनमध्ये जी प्रॉपर्टी घेतली आहे, आयव्हन फील्डमध्ये त्यांचे 4 फ्लॅट्स आहेत मोठे मोठे, त्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं. हे त्यांनाच नव्हे तर त्यांची मुलगी त्यांच्या रूपाने निवडणुकीत उतरण्याची तयारी करत होती, परंतु तिलाही 7 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, त्यामुळे तीही आता डिस्क्वालिफाय होणार. त्याच्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता त्यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे आणि मोठ्या कायद्याच्या एकंदरीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नवाज शरीफ हे 4 प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराच्या अडकलेले आहेत आणि त्यांचे पाय आणखी जास्त खोलात रुतलेले आहेत या प्रकरणाच्या निमित्तानं. हेमाली, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.